नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या माझ्या यूट्यूब लेक्चरमध्ये आपण ऑटिझम म्हणजे काय, स्वमग्न अवस्था काय असते, याची कारणे काय असतात, लक्षणं काय असतात आणि त्याच्यामध्ये आपण एक पेशंटचा अभिप्राय पण आपण ऐकला, ज्यामध्ये त्या पेशंटनी पूर्णपणे सांगितलं की त्यांचं लहान बेबीला माइल्ड ऑटिझम होतं आणि ते पूर्णपणे बरं झालेलं आहे. जेव्हा आपण होमिओपॅथी उपचार त्या बेबीला चालू करतो, होमिओपॅथी उपचाराने त्या बेबीना खूप चांगला फरक पडतो. परंतु त्याचबरोबर आपल्याला अजून एक गोष्टीची काळजी घ्यावी लागते, ते म्हणजे त्या बेबीचा आहार. तर आजच्या आपण या व्हिडिओमध्ये जे ऑटिझम बेबी आहेत किंवा स्वमग्न अवस्था आहे, हां, त्या बेबींना कसा आहार द्यायचा आहे, त्यांच्या आहाराची कोणती काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या योग्य पोषणासाठी कसा त्याचा फायदा होईल, त्यांच्या मेंदूच्या वाढीसाठी त्यांना कसा फायदा होईल, हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊ. स्वमग्न अवस्था म्हणजे जी मुले त्यांच्याच विचारांमध्ये असतात, त्यांच्या विषयामध्ये असतात, ज्यांना इतर लोकांशी संभाषण कसं करावं हे कळत नाही, संभाषण कला त्यांना अवगत नसते आणि ही मुले काही मुले अत्यंत चिडचिड असतात, खूप रागराग करतात, काही मुले स्थिर नसतात, सतत चंचलपणा असतो. तर अशा मुलांसाठी आहार हा आपण एक खूप महत्त्वाचा भाग आहे. तर आहार कसा असावा ह्या मुलांसाठी, सर्वप्रथम यांना ग्लुटेन फ्री डाएट. ग्लुटेन म्हणजे काय, हा एक प्रोटीन आहे, हे एक प्रथिन आहे जे गव्हामध्ये आढळून येते. ग्लुटेन फ्री डाएट दिल्याने त्यांच्या जर आपण ग्लुटेन त्या लहान मुलांना दिलं तर त्यांच्या आचरणमध्ये एक दहा तयार होतो आणि तो दहा तयार झाल्यामुळे ते लहान मुलं अत्यंत चिडचिडे होतात. तर ग्लुटेन फ्री डाएट त्यांना आवश्यक आहे, म्हणजे गहू आणि गव्हाचे पदार्थ त्यांना पूर्णपणे वर्ज्य करता येतील तेवढे वर्ज्य करावेत. दुसरं आहे ते म्हणजे केझिन फ्री. केझिन हा पण एक प्रथिन आहे जे दुधामध्ये आढळून येतं. केझिन फ्री डाएटमध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दूध आहे, चीज आहे, पनीर आहे, हे पण पदार्थ जेवढे कमी देता येईल तेवढे कमी द्यावेत. तिसरा म्हणजे ह्या मुलांना प्रोसेस केलेले मांस हे अजिबात देऊ नये, कारण प्रोसेस केलेले मांस जर दिले तर त्यामध्ये पण ग्लुटेन हे बऱ्यापैकी आढळून येतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण लहान मुलांना चॉकलेट देतो, कॅडबरी देतो, बिस्किट देतो, हे अत्यंत गोड असतात, केक देतो, हे गोड पदार्थ ही मुले खातात. तर हे गोड पदार्थ खाल्ल्याने ज्याच्यामुळे साखर जास्त आहे असे पदार्थ खाल्ल्यामुळे पण ही मुले खूप चिडचिडपणा करतात, त्यांचा रागराग जास्त येतो. तर ऑटिझम बेबी जे आहे त्या बेबींसाठी चार मुख्य आहार आहेत जे पूर्णपणे वर्ज्य करायचे. पहिलं म्हणजे ग्लुटेन फ्री डाएट, म्हणजे गहू आणि गव्हाचे पदार्थ. दुसरं केझिन. केझिन म्हणजे जो पदार्थ दुधामध्ये आढळतो, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. तीन, त्यांना जे प्रोसेस आहे मीठ ते अजिबात देऊ नये किंवा मांस देऊच नये, मांसाहार एकदम कमी करावा. चार, साखर. साखर असले पदार्थ त्यांना अजिबात देऊ नये. मग या मुलांना जास्त आहार कोणता द्यावा, तर ह्या मुलांना सोयाबीनपासून जे पदार्थ बनतात ते तुम्ही देऊ शकता, सोयाबीनपासून दूध जे बनतात ते तुम्ही देऊ शकता. त्यांना भरपूर हिरव्या पालेभाज्या खायला द्या, कडधान्य खायला द्या, कडधान्यामध्ये वेगळेवेगळे त्यांना सूप बनवून द्या, भाज्यांचे त्यांना सूप बनवून द्या. त्यांच्या आहारामध्ये वेगळ्या प्रकारची धान्यांची तुम्ही द्या आणि यामध्ये जर तुम्ही ऑर्गॅनिक धान्य त्यांना दिली तर नक्कीच फरक पडतो. साखरऐवजी त्यांना थोडासा गूळ हा चालू शकतो, त्याचं प्रमाण एकदम नगण्य ठेवा. परंतु ह्या मुलांना तुम्ही शुगर फ्री टॅबलेट किंवा शुगर फ्री जी मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते सुद्धा अजिबात देऊ नका. जर तुम्हाला मांसाहार द्यायचा असेल तर अंडी हा एक त्यात खूप चांगला विकल्प आहे, किंवा ताजी मासे हा एक खूप चांगला विकल्प आहे, हे तुम्ही त्या मुलांना देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही त्या मुलांना शुगर फ्री डाएट, केझिन फ्री डाएट आणि ग्लुटेन फ्री डाएट तुम्ही खूप चांगला देऊ शकता. ह्या मुलांच्या बुद्धी वाढीसाठी आणि मेंदूसाठी ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे एक आवश्यक आहे. ते तुम्हाला जवसाचे बी जे आहे त्या बी पासून मिळतं. तर जवसाचे बी जर तुम्ही घरात शेकून ठेवले किंवा जवसाचे बी पासून जर तुम्हाला काही पदार्थ तयार करून देता आले त्या मुलांना तर त्याने नक्कीच फायदा होतो. यांच्या आहारामध्ये जे इतर बिया आहेत, सूर्यफूलच्या बिया आहेत, जवस जी बिया आहे किंवा आजकाल पंपिंग सीड ते पण मार्केटमध्ये मिळतात, ह्या बियांचा तुम्ही त्यांच्या आहारामध्ये समावेश केला तर त्यामध्ये त्यांना जे इतर पोषक द्रव्ये आहेत जे मेंदूसाठी आवश्यक आहेत जे तुम्ही दिली तर नक्कीच त्या मुलांच्या वाढीसाठी खूप चांगला फरक पडतो. अशा प्रकारे जर तुम्ही ऑटिझम बेबी किंवा स्वमग्न अवस्था यांचा तुम्ही आहार नियंत्रित केला, ग्लुटेन फ्री, केझिन फ्री, शुगर फ्री आणि अत्यंत कमी असलेले तेल जर तुम्ही त्यांना दिलं तर नक्कीच त्या मुलांमध्ये फरक दिसतो. त्यांची जी चंचलपणा आहे, त्यांची एकाग्र शक्ती जी कमी असते, ते स्थिर बसत नाहीत, याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसते आणि ती मुले खूप चांगले व्यवस्थित राहू शकतात आणि त्यामुळे त्याच्या होमिओपॅथिक उपचारालाच खूप चांगला फायदा होतो.
ही जी माहिती तुम्हाला आता मी सगळी दिलेली आहे ही तुम्हाला नक्कीच लाभदायक ठरली असेल। त्यामध्ये अजून एक सांगायचं म्हणजे जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स म्हणा देता आले तर ड्रायफ्रूट्स पण त्यामध्ये नक्की द्या। ड्रायफ्रूट मध्ये मुख्यतः त्यांना बदाम रात्री भिजत टाका, एक चांदीची वाटी घ्या, त्यात थोडं पाणी टाका, ते बदाम भिजत टाका आणि सकाळी त्या बदामाचे दूध काढा किंवा ते बदाम त्या मुलांना चावून चावून खायला सांगा, त्याने पण खूप मुलांना फायदा होतो। जर तुम्हाला ही माझी माहिती जरा नक्की आवडली असेल, तुम्हाला वाटत असेल ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे, तर नक्कीच माझ्या लेक्चरला या व्हिडिओ तुम्ही लाईक करा, माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत पण ही माहिती तुम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करा। याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे किंवा जो टॉपिक आहे तो म्हणजे पालकांचे बिहेवियर, हाऊ द पॅरेंट्स शूड बिहेव विथ देअर किड, समाजाने कसं त्या मुलांशी वागलं पाहिजे जेणेकरून त्या मुलांचा पण विकास चांगला व्हायला पाहिजे, याची आपण सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू। धन्यवाद।